स्वतःसाठी बायकाने टाइम काढणं इज कन्सिडर टू सेल्फिश. त्यांना वेळ कमी मिळतो बाहेर जायला जिम मध्ये. थर्डली पुरुष जिम मध्ये जास्त असतात. आपण कपडे कसे घालतोय, आपल्याकडे कोण बघतोय, बायकांनी वेट उचलले तर ते पुरुषांसारखे दिसायला लागतील. हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग, सो त्याच्यात स्मॉल बाउट्स ऑफ हाय इंटेन्स एक्सरसाइजेस असतात, मग परत एक छोटासा रेस्ट पिरियड असतो. मॅन्स प्लेनिंग इज ऑल्सो अ बिग थिंग इन द जिम. बायकांना गाडी चालवता येतच नाही. शेजारी जो बसलाय तो सांगणार, अरे इकडनं गाडी येते पण मला दिसते ना गाडी. फायनान्सचे डिसिजन घेताना पण तुला कळतं का काही नंबर्स मधलं? सो दॅट ऑल इज मॅन्स प्लेनिंग. सो हा रिफॉर्मर आहे. रिफॉर्मरचा हा मेन कॅरेज असतो. इकडे त्याचे लूप्स असतात आणि इथे त्याचे स्प्रिंग असतात. दीज आर योर आर्म एक्सरसाइजेस, क्रंचेस, ज्यातनं वी कॅन रीच ऑल द वे फॉरवर्ड. You can go up and down, you can do push-ups, you can go into a side plank. If I add arm weights, I'm using my upper body also. So now I'm working on my spinal mobility over here, all the way down. I'm doing my lat muscle here. I can go into my triceps, which I have leveled with. Red is the heaviest, blue is a medium spring, and yellow is the lightest spring. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग बेसिकली इज जे आपण युजली ट्रेडिशनली जिम मध्ये बघतो, सो युअर मशीन्स किंवा जे बारबेल्स वगैरे घेऊन जे आपण करतो, दॅट इज स्ट्रेंथ ट्रेनिंग. फंक्शनल ट्रेनिंग इज फंक्शनल मुव्हमेंट, की बसून आपण काहीतरी उचललं, सो दॅट्स बेसिकली अ स्क्वॉट. किंवा पुढे काहीतरी पडलं तर आपण ते उचलतो, दॅट इज अ लंज. किंवा आपण खालून काहीतरी उचलतोय, सो दॅट्स अ पुलिंग मुव्हमेंट, सो लाईक अ डेडलिफ्ट. Welcome to Aditya Talks. Hi. Me, I am Aditya. There is my friend Raj Godambe. We will start this podcast with a brief introduction of yours. Okay. Will you please introduce yourself? Yes. So, my name is Swapna Gadgil. मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये गेले 7 वर्ष काम करते, मोर देन 7 आता. सो ऍक्च्युली आय वॉज अ MBA बिफोर, आणि मी IT इंडस्ट्रीमध्ये ॲज अ HR अराउंड 4.5-5 वर्ष काम केलं. आणि ते करताना समहाव आय रिअलाइज की डेस्क जॉब इज नॉट फॉर मी. म्हणजे वेन आय एंटर दॅट फील्ड, माझ्या डोक्यात खूप वेगळे आयडियाज होते HR बद्दल, पण नन ऑफ देम ऍक्च्युली केम ट्रू. सो आय डिसाइडेड की आपण साईड बाय साईड काहीतरी थोडस वेगळं पण करूयात. आणि फिटनेस तर मी लहानपणापासून आय हॅव बीन व्हेरी ऍक्टिव्ह. सो मी आधी शाळेत बॅडमिंटन खेळायचे, वॉज ऍक्टिव्ह इन ऑल द अदर स्पोर्ट्स. डान्स पण शाळेपासूनच करत होते. सो फिटनेस वॉज अ पार्ट ऑफ माय लाईफस्टाईल. आणि 11वी पण झाल्यानंतर लगेचच आय जॉईन जिम. सो असं कधीच नाही झालं की व्यायाम कधीच केला नाही, किंवा बाबा आई दोघही ऑल्सो हॅव लेड अ व्हेरी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. सो ते इनबॉर्नच आधीपासून होतं. सो वेगळं काय करायचं, सो मी एरोबिक्स करत होते मी जेव्हा काम करत होते तेव्हा. आणि ॲट दॅट टाइम माझी जी ट्रेनर होती ती जॉब सोडून गेली तिचा. आणि सो एव्हरी वन अराउंड म्हणजे इन द क्लास वॉज लाईक की मग आता तूच का नाही घेत आमचा क्लास. सो मग तेव्हा मी विचार केला की सगळेजण म्हणतायत तर आपण प्रॉपर वेनी करूयात, की आधी प्रॉपर सर्टिफिकेशन करू, त्याचा अभ्यास करूया आणि देन यू कॅन स्टार्ट टीचिंग. सो मग मी तसंच केलं. सो साईड बाय साईड वाईल मी वर्किंग करत होते, वीकेंड कोर्स असायचा. सो मी तो अटेंड केला आणि आय गॉट सर्टिफाईड ॲज अ पर्सनल ट्रेनर अँड ॲज अ स्टेप एरोबिक्स इन्स्ट्रक्टर. आणि मग जॉब करता करता सकाळी आय युज टू टेक एरोबिक्सचे क्लासेस आणि मग नंतर IT जॉब आणि वीकेंड्सला पर्सनल ट्रेनिंग घ्यायचे. सो असं ते चालू झालं. मग 2015 मध्ये लग्न झाल्यानंतर मी आणि माझ्या नवऱ्यांनी डिसाइड केलं की आपण IT सोडूनच देऊया जॉब मी, आणि आय विल जस्ट कंटिन्यू विथ दिस. बट ऑब्विसली दॅट जर्नी वॉज ऑल्सो नॉट व्हेरी इझी. म्हणजे असे पहिले 3-4 महिने असं वाटलं होतं की अरे वा खूप खूप फ्री वेळ आहे, पण ते पहिले 15 दिवस झाल्यानंतरच त्या फ्री वेळाचं काय करायचं असं कोण व्हायला लागतं, बिकॉज तुम्ही दिवसभर एक युज टू असता. आणि बाय नेचर मी अशी खूप असं होमली नाहीये की घरातलं असं सगळं काम करू हे करू. सो आय लाईक टू बी आउट, आय लाईक टू इंटरॅक्ट विथ पीपल. सो तशाने थोडासा दॅट टाइम वॉज डिफिकल्ट. सो मग तेव्हा मी दिवसभर काही नाही करायचे, ऑलमोस्ट लाईक 2-3 तास काम केलं की काहीच नसायचं करायला. सो तेव्हा टाटा स्काय वरती यास्मिन कराचीवालाचे पिलाटिसचे व्हिडिओज असायचे. सो शी यूज टू टीच मॅट पिलाटिस ऑन टाटा स्काय फिटनेस. सो मी ते बघायचे 4 वाजता 4:30-4:30 यायचं ते. सो मी ते बघायचे. सो तेव्हा आय वॉज इंट्रोड्यूस टू पिलाटिस. आणि मग मी त्याचं थोडस रिसर्च केला की नक्की काय असतं पिलाटिस. आणि त्याच्यातनं आय डिड माय फर्स्ट पिलाटिसचा कोर्स मुंबईला जाऊन मॅट पिलाटिस केलं. आणि अराउंड द सेम टाइम
पुण्यातच एक इंटरनॅशनल चेन आली होती फिटनेस क्लबची फ्रॉम अबुधाबी. सो त्यांच्या बरोबर आय इंटरव्ह्यूड. सो बिकॉज ऑफ पिलाटी स्टेप एरोबिक्स मग इन जनरल दे सिलेक्टेड मी ॲज अ ट्रेनर आणि बिकॉज ऑफ द मॅनेजमेंट डिग्री दे ऑल्सो सिलेक्टेड मी ॲज अ मॅनेजर. सो ते फिटनेस मॅनेजर असं दॅट वॉज माय फर्स्ट पोस्ट दॅट आय स्टार्टेड ऑफ ॲज अ प्रॉपर जॉब इन फिटनेस. आणि मग तिथनं हळूहळू करत मग आय वॉज प्रमोटेड टू द क्लब मॅनेजर असं करत करत आय वॉज कॉल टू अबुधाबी फॉर अ मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम फॉर 8 days बाय द फिटनेस क्लब. पण नंतर थोड्या दिवसांनी तो एक 2 वर्षांनी तो क्लब बंद पडला. अँड लकीली ॲट दॅट टाइम आय ऑलरेडी डिसाइडेड इन माय हेड की आपण इक्विपमेंट पिलाटीसचे पण कोर्सेस चालू करूया. सो अराउंड द सेम टाइम ते असं पॅरेलली इक्विपमेंट पिलाटीस पण लाईक द रिफॉर्मर्स आणि हे त्याचे कोर्सेस केले मी अगेन इन बॉम्बे विथ बॅलन्स्ड बॉडी. सो इट वॉज अ व्हेरी सीमलेस ट्रान्झिशन फ्रॉम एरोबिक्स टू पर्सनल ट्रेनिंग आणि पिलाटीस असं. सो आता इट्स बीन 7 years दॅट आय हॅव बीन टीचिंग पर्सनल ट्रेनिंग पिलाटीस. सो अशी ती जर्नी पूर्ण. सगळ्यात पहिलं आपण बेसिक्स मध्ये जाऊया. जसं तुम्ही एरोबिक्स म्हणले तर काय एरोबिक्स म्हणजे काय असतं? स्टेप एरोबिक्स म्हणजे स्टेप्स असतात लिटरली लाईक अ बेंच आणि त्याच्यावरती इट्स मोर लाईक अ डान्स वर्कआउट. सो म्युझिकच्या बीट्स वरती वर्कआउट असतो प्रॉपर 32. आपण प्रत्येक एका म्युझिक घेतलं सो इट्स 32 बार्सचं बीट्सचं एक बार असं ते म्युझिक असतं. सो त्याच्याप्रमाणे यू बेसिकली फिक्स द कोरिओग्राफी आणि तशा रीतीने ते एरोबिक्स असतं. सो त्याला हाय लो असं पण म्हणतात म्हणजे हाय इंटेन्सिटी अँड लो इंटेन्सिटी. सो असं ते ग्राफ त्याचा तसा असतो. सो इट्स व्हेरी व्हेरी गुड फॉर्म ऑफ कार्डिओ ऍक्टिव्हिटी. प्लस ज्यांना नुसतं पळायला किंवा असं आवडत नाही त्यांना दिस इज व्हेरी गुड. इट्स अ ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये होतं ते अँड यू बर्न ऑलमोस्ट एनिवेअर बिटवीन 400 to 700 कॅलरीज इन वन सेशन ऑफ स्टेप एरोबिक्स. सो इट्स अ व्हेरी फन ऍक्टिव्हिटी. आता इंडियामध्ये फार नाही करत कोणी और ऑल ओव्हर द वर्ल्ड पण स्टेप एरोबिक्स आता खूप हळूहळू कमी कमी होत गेलंय पॉप्युलॅरिटी. त्यात आणि झुंबा मध्ये काय फरक आहे मग? झुंबा पण तसंच आहे पण झुंबा आय थिंक इज मोर त्याच्यात आफ्रिकन डान्स असतो. सो त्याच्यात वेगवेगळे स्टाईल्स असतात. सो देअर साल्सा देअर इज चाचाचा देअर इज बॉलिवूड असं प्रत्येक ह्याच्यात असतं झुंबामध्ये. पण एरोबिक्स इज कम्प्लिटली डिफरंट. एरोबिक्स वरती त्या स्टेप वरती किंवा फ्लोअर वरती यू कॅन फिक्स व्हॉट एव्हर कोरिओग्राफी यू वॉन्ट बट इट्स नॉट लाईक बॉलिवूड डान्स किंवा असं. त्याचे प्रत्येक लाईक अ एल स्टेप लाईक अ एक्स स्टेप असे ते प्रत्येक फिक्स स्टेप्स असतात. सो त्याच्यात मध्येच सालसा किंवा मध्येच चाचाचा असं नसतं. सो इट्स अ व्हेरी फॉर्मॅटेड डान्स. तर आता तुमचे थोडे शिफ्ट कडे जाऊया. तुम्ही जसं म्हणले आधी तुम्ही एमबीए केलं नंतर आयटी मध्ये जॉब केला राईट. तर आयटीचा जॉब नंतर ह्या फील्ड मध्ये ट्रान्झिशन असं तुम्ही ट्रान्झिशन पिरियड होता तो तुम्ही कसं म्हणजे टॅकल कसा केला मध्ये किंवा शिफ्ट तुम्हाला कसा एक्सपिरियन्स? सो ॲज आय सेड की मी साईड बाय साईडच दोन्ही करत होते की सकाळी एरोबिक्स घ्यायचं मग आयटीचा पूर्ण जॉब करायचा आणि वीकेंड्सला पर्सनल ट्रेनिंग. सो तसं मी ऑलमोस्ट 1 वर्ष केलं. सो साधारणतः मला आयडिया आली होती की आपण ह्याच्यात किती पैसे कमवू शकतो किंवा किती हे आहे. आणि व्हेरी ऑनेस्टली आयटी मध्ये एचआरला अनलेस युअर ॲट अ व्हेरी टॉप हे पैसे कमी मिळतात. सो दॅट वॉज ऑल्सो हे की आपण 9 तास काम करतोय आणि ह्याच्यात आपण 3-4 तासच काम करून पण यू कॅन मेक अ गुड इन्कम आउट ऑफ दिस ऑल्सो इफ यू वर्क हार्ड. सो आणि तेव्हा झाला तो डिसिजन. म्हणजे असं मी आय डोंट थिंक की एवढा पण अगदी त्याच्यावर विचार केला. एक तर फॅमिलीचा पण सपोर्ट होता. सो दॅट इज ऑल्सो आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. लग्नानंतर सो लग्नाच्या आधी म्हणजे मी कोर्सेस आणि 1 वर्ष करत होते. लकी आय मेट माय हस्बंड इन द आयटी कंपनी. सो आम्ही नेहमी तेच म्हणतो की तू आयटी मध्ये फक्त आय थिंक त्याला भेटण्यापुरतच यू हॅड सिलेक्टेड दिस आणि मग चेंज झालं. सो सो इट वॉज प्रिटी सीमलेस. म्हणजे पण नंतर मी जसं म्हटलं तसं ते 3-4 महिने मधले ते थोडेसे असे जरा डिप्रेसिंग होते की आपण असं केलं तर आहे पण पुढे काय. कारण असं होत नाही की तुम्ही एक दिवस म्हणलात की हो मी आता पर्सनल ट्रेनिंग करणार आहे आणि धडाधड लोकांची लाईन लागली. सो ते थोडंसं सेट करायला पण थोडा वेळ लागतो. सो तो पिरियड एक थोडासा यू हॅव टू थिंक अबाउट अ लिटल बिट अबाउट फ्युचर इन्व्हेस्टमेंट की मी आत्ता पैसे इन्व्हेस्ट करते इन सर्टिफिकेशन इन छोटे छोटे कोर्सेस करणं किंवा स्वतःवरती काम करणं की स्वतःचे फॉर्म स्वतःचे टेक्निक्स इन द एक्सरसाइज नीट करणं. तर त्याच्यावरती थोडासा आपण
काम केलं तर ते पुढे जाऊन इट्स व्हेरी युजफुल. सो ते थोडेसे 3-4 महिने डिफिकल्ट होते, बट आफ्टर दॅट एज आय सेड लकीली ऑल्सो टचवूड सगळं असं सीमलेसली वेंट इन टू प्लेस. आता तुम्ही जसं म्हटले तुम्ही कोर्सेस करता किंवा सेशन्स प्रोव्हाइड करता, तर सेशन्स मध्ये काय काय असतं ऍक्च्युअली मध्ये, म्हणजे तो सेशन्स टाइम पिरियड तुम्ही सांगू शकाल आणि त्या टाइम पिरियड मध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज परफॉर्म होतात. सो तुम्ही पिलाटेसचं विचारताय का पर्सनल ट्रेनिंग? सो पर्सनल ट्रेनिंग मध्ये मी मेनली स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, हिट वर्कआउट आणि अ मिक्स ऑफ पिलाटेस. म्हणजे तुम्ही डिटेल मध्ये एक्सप्लेन करू शकाल स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय किंवा फंक्शनल. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग बेसिकली इज जे आपण युजली ट्रेडिशनली जिम मध्ये बघतो, सो युअर मशीन्स किंवा जे बारबेल्स वगैरे घेऊन जे आपण करतो दॅट इज स्ट्रेंथ ट्रेनिंग, बेसिकली टू स्ट्रेंथन द मसल्स. फंक्शनल ट्रेनिंग इज फंक्शनल मुव्हमेंट्स, म्हणजे कंपाऊंड मुव्हमेंट त्याच्या जास्त असतात की मेनी मसल्स आर युज्ड इन वन एक्सरसाइज. आणि जे आपण युजली डेली ऍक्टिव्हिटीज करतो जसं काहीतरी खालती पडलंय तर आपण ते वाकून उचललंय किंवा खालती बसून आपण काहीतरी उचललंय, सो दॅट्स बेसिकली अ स्क्वॉट. किंवा पुढे काहीतरी पडलं तर आपण ते उचलतो दॅट इज अ लंज. किंवा एनिथिंग आता आपल्याला कपाट असेल तर ते पुश करायचंय, सो दॅट इज लाईक अ पुश अप बेसिकली युअर पुशिंग थिंग. किंवा आपण खालून काहीतरी उचलतोय सो दॅट्स अ पुलिंग मुव्हमेंट, सो लाईक अ डेड लिफ्ट. सो दोज आर फंक्शनल मुव्हमेंट. पण इफ यू सी स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये पण फंक्शनल मुव्हमेंट इन्क्लूड होतात की आपण डेडलिफ्ट, स्क्वॉट हे सगळं त्याच्यात पण करतो. सो द मेन डिफरन्स इन स्ट्रेंथ ट्रेनिंग इज की आयसोलेटेड मसल स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये जास्त यूज होतात, लाईक अ बायसेप कर्ल. सो तो आयसोलेटेड मसल आहे. वेर एज अ स्क्वॉट मध्ये आपले 5-6 मसल्स एकत्र यूज होतात. सो तो डिफरन्स आहे फंक्शनल आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये. आणि मशीन्सचा यूज फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्येच जास्त होतो. सो फंक्शनल ट्रेनिंग मध्ये आपण बाकीचे इक्विपमेंट वापरतो जसे केटल बेल्स आहेत किंवा फ्री वेट डम्बेल्स, थेरा बँड, थेरा लूप्स हे आपण फंक्शनल ट्रेनिंग मध्ये जास्त यूज करतो. सो दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन फंक्शनल आणि स्ट्रेंथ. हिट वर्कआउट म्हणजे दे आर इट्स अ ऍक्रोनिम, हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग. सो त्याच्यात स्मॉल बाउट्स ऑफ हाय इंटेन्स एक्सरसाइजेस असतात, मग परत एक छोटासा रेस्ट पिरियड असतो, मग परत हाय इंटेन्स एक्सरसाइज, परत छोटासा रेस्ट पिरियड. आता हिट मध्ये पण यू कॅन इन्क्लूड युअर फंक्शनल मुव्हमेंट, यू कॅन ऑल्सो इन्क्लूड युअर स्ट्रेंथ मुव्हमेंट. सो इट्स लाईक अ वेन डायग्राम, म्हणजे एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू इच अदर. अडवांटेजेस प्रत्येकातच आहेत, लाईक एव्हरीथिंग विल गिव्ह यू फॅट लॉस, एव्हरीथिंग विल गिव्ह यू मसल टोन, मसल स्ट्रेंथनिंग. सो प्रत्येकाचे आपले आपले अडवांटेजेस आहेत. पिलाटीज इज डिफरंट फ्रॉम ऑल ऑफ दिस इन द सेन्स की स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये कसं आपला मसल शॉर्टन होतो बिकॉज द साईज ऑफ द मसल इन्क्रीजेस आणि त्याच्याने मसल फायबर शॉर्टन होतात. वेरॅज इन पिलाटीज प्रत्येक एक्सरसाइज जो कुठला आपण करतो द मसल इज स्ट्रेंथनिंग, ऍट द सेम टाइम एव्हरी एक्सरसाइज इज लेंथनिंग द मसल फायबर. सो इफ यू वॉन्ट टू बल्क अप मग हायपरट्रोफीसाठी आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो, बट इफ यू वॉन्ट लॉंग लीन मसल्स देन पिलाटीज मध्ये तसे लीनर मसल्स हॅपन इन पिलाटीज. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड पिलाटीज. बट अगेन दे आर इंटर रिलेटेड, दोन्ही मध्ये मसल टोन होतो, दोन्ही मध्ये बोन डेन्सिटी इज गुड, दोन्ही मध्ये फॅट लॉस होऊ शकतो बिकॉज फॅट लॉस बेसिकली हॅपन्स बिकॉज ऑफ फूड. तुम्ही कुठला फॉर्म, कुठलाही फॉर्म ऑफ एक्सरसाइज केला आणि तुम्ही काही खाल्लं तरी तुम्हाला ते रिझल्ट नाही मिळणार. सो एक्सरसाइज इज बेसिकली टू बी लाईक हॅव अ हेल्दी बॉडी, बट फॉर वेट लॉस स्पेसिफिकली तुम्हाला फूड वरती हे करावंच लागतं. सो दोज आर द डिफरन्सेस बिटवीन द चार फॉर्म ऑफ एक्सरसाइज. ओके, सो हा रिफॉर्मर आहे. रिफॉर्मरचा हा मेन कॅरेज असतो, इकडे त्याचे लूप्स असतात दॅट वी यूज फॉर द एक्सरसाइज आणि इथे त्याचे स्प्रिंग्स असतात. सो जे मी म्हणलं की पिलाटीज कॅन ऑल्सो गिव्ह यू मसल टोन, फॅट लॉस आणि रेझिस्टन्स ट्रेनिंगचे बाकी सगळे अडवांटेजेस, सो दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ दीज स्प्रिंग्स. सो हे स्प्रिंग्स आपल्याला टेन्शन क्रिएट करतात. सो ह्याच्यात लेवल्स आहेत, रेड इज द हेवीएस्ट, ब्लू इज द लाईट, ब्लू इज अ मिडियम स्प्रिंग अँड येलो इज अ लाईटेस्ट स्प्रिंग. सो आपण त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकतो की आपल्याला किती रेझिस्टन्स क्रिएट करायचं आहे आणि ते स्प्रिंग्स कमी कमी केले की तो रेझिस्टन्स कमी होतो. सो एक्सरसाइज प्रमाणे यू कॅन डिसाइड की हेवी ऑर स्प्रिंग पाहिजे का लाईटर स्प्रिंग पाहिजे. युजली कोर वर्क जर का जास्त म्हणजे बॅलन्सिंग आणि हे करायचं असेल तर यू गो ऑन अ लाईटर स्प्रिंग, कारण मग कॅरेज जास्त हलतं
अँड देन यू हॅव टू एंगेज मोर मसल्स टू स्टेबलाइज द कॅरेज. आणि स्ट्रेंथनिंग मुव्हमेंट साठी ऑब्व्हियसली जितके तुम्ही स्प्रिंग्स ऍड कराल तेवढं जास्त स्ट्रेंथनिंग होईल मसल्सचं, बिकॉज वेट जास्त होतं. सो दॅट इज हाऊ वी यूज दॅट. सो ऍब एक्सरसाइज लाइंग डाउन, सो यू कॅन डू ऑल युअर ऍब. दीज आर युअर आर्म एक्सरसाइजेस, युअर क्रंचेस. आणि मग ह्याच्यातनं वी कॅन रीच ऑल द वे फॉरवर्ड, वी कॅन गो अप अँड डाऊन, चेंज अप. सो हे सगळे ऍब एक्सरसाइजेस यू कॅन डू ऑन दिस. ऍब्स एक्सरसाइज, ओके. दीज वर ऍब्स, बट ऑल्सो आता फक्त क्रंचिंग इज नेवर ऍबडॉमिनल इन पिलाटीज. सो यू कॅन ऑल्सो डू युअर प्लॅंक्स विच आर ऑल्सो युअर ऍब एक्सरसाइज. आता ह्याच्यात पण माय फुल बॉडी, माय शोल्डर्स, एव्हरीथिंग इज वर्किंग ओव्हर हियर. You want to add on your upper body, you can do push-ups, you can do oblique madhe, you can go into a side plank. So the hechat pan purna shoulders, my full body is working. Hechat maza ta paya cha muscles gele, but I cannot hold this properly. So my legs are also still working in this. Manje purna core ch exactly, fakta core nahi, full body work hoti hai. Or if you want to do your legs, so this now will involve not just the legs, I have to keep my core active to keep my balance also. My hechat, if I add arm weights, I'm using my upper body also. Mi atta weights ghetle nahi ahet, but if I add arms, so then you can do that. A lot of spinal mobility movements can also be done in this. So things like, so just with quick changes of the spring, you can do so many workouts on this. So now I'm working on my spinal mobility over here, all the way down, opening the chest up, and then again using my core to lift myself up. So me spine's a flexion kela purna, we went into an extension, coming back into a flexion, coming back into an extension. Mostly back side is it, right? So this was back. Yes, so this apni spine basically vegvegya vertebras madhe aste. It's not one bone. So to proper pratyek vertebra par articulate karna important hai for the mobility of the spine. Achha. So this was complete mobility. You can add the box. And you can do a lot of workouts on the box also. सो आता ह्याच्यातच आपल्याला करायचं असेल तर तिकडे फेस. सो वी कॅन डू आर ऑब्लिक्स अगेन. दिस इज ऑल स्टेबिलिटी, इट्स ऑल्सो वर्किंग माय कोर, ऑल्सो स्ट्रेचिंग द स्पाइन. सो दिस इज वन दॅट यू कॅन डू साइड साठी, साइड साठी फॉर लॅटरल लाईन ऑफ द बॉडी. आता ह्याच्यातच इन केस यू वॉन्ट टू वर्क युअर बॅक मसल्स, सो यू जस्ट चेंज द स्प्रिंग्स. अगेन माय फुल बॉडी इज ऍक्टिव्ह ओव्हर हियर, मी अशी नाही आहे. सो माय एंटायर पॉस्टिरियर चेन ऑफ द बॉडी इज ऍक्टिव्ह अँड देन यू कॅन ऍड युअर आर्म वर्क इन दिस. सो आय एम डुईंग माय लॅट मसल हियर, आय कॅन गो इन टू माय ट्रायसेप्स. अच्छा, हा. So accordingly springs nusar exactly. आता तुम्ही म्हणजे एका सेशन मध्ये कसं एक एक पार्ट कव्हर करता का सगळ्यांचं? सो मी डिपेंड्स ऑन इच पर्सन्स गोल. सो आता ज्यांना मसलचा साईज वाढवायचा आहे त्यांना युजली आज फक्त लेग्स करूया, आज फक्त अप बॉडी करूया, किंवा आज चेस्ट अँड ट्रायसेप, जे ते युज्युअल ब्रेक असतो चेस्ट ट्रायसेप बॅक बायसेप लेग्स कोर, तो युजली जेव्हा आपल्याला हायपरट्रोफी पाहिजे असं तेव्हा. But if you want a general fat loss, if you want general fitness, the full body workouts are sometimes better. Okay. But again, you also have to see ki pratyek body varti kay work hote. So to pan ek component ahe. So each person cha vegvegla goal ahe, tyachya pramane I plan their workouts. Mostly women's workout karat asla, male pan ahet ya? Male pan ahet, manje majhyakade kartat males pan. But again, at least India madhe tari kasa ahe. की
एकतर आय लुक व्हेरी स्मॉल. सो लोकांना एक मिसकन्सेप्शन असतं की एवढीशी मुलगी माझा वर्कआउट कसा घेणार आणि मी वजन कशी उचलणार. बट टेक्निकली जर का इफ द ट्रेनर हॅज साऊंड नॉलेज, स्वतः ट्रेनर किती मोठा आहे आणि तुम्हाला किती वजन देऊ शकतो दॅट डज नॉट मॅटर. आफ्टर ऑल यू हॅव टू पिकअप द वेट्स आणि तुम्हाला करेक्ट फॉर्म आणि टेक्निकनी उचलायचे वजन. सो दॅट्स वाय आय ऑल्सो प्रेफर टू ट्रेन मोर फिमेल ओरिएंटेड क्लायंट्स की हा बॅरियरच एक येत नाही मध्ये. पण आय डू हॅव मेल क्लायंट्स एज वेल हू रिअली अंडरस्टँड की वॉट इज स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड आर नॉट ओनली थिंकिंग की मी आज 100 किलो वजन उचललंच पाहिजे किंवा आज 150 किलोने डेडलिफ्ट केलाच पाहिजे. सो ज्यांचा तेवढा थिंकिंग डेव्हलप झालाय दे डू ट्रेन विथ मी. आता तुम्ही जसं म्हणले की म्हणजे हाईट कमी त्यामुळे, तर असंच समजा एक्स वाय झेड कोणताही फॅक्टर असेल किंवा आता एखाद्या पर्सनल ट्रेनरला फिट असणं आवश्यक आहे का, किंवा समजा आता ज्याचं पोट सुटले तो पर्सनल ट्रेनर करू शकतो, पर्सनल ट्रेनिंग करू शकतो का? सो देर आर टू स्कूल ऑफ थॉट्स इन दिस. पर्सनली मला वाटतं की पर्सनल ट्रेनरनी फिट असलं पाहिजे अनलेस ऑब्व्हियसली काही इंजरी झाली आहे किंवा लाईक फॉर अ वुमेन यू हॅव गॉन थ्रू युअर प्रेग्नन्सी किंवा असे काही फॅक्टर्स असतील तर ऑब्व्हियसली दोज आर अनअवॉइडेबल आणि पार्ट ऑफ लाईफ. पण इन जनरल ब्रॅकेट आय थिंक अ पर्सनल ट्रेनर नीड्स टू बी फिट बिकॉज तुम्ही लोकांना इन्स्पायर करताय ॲट द एंड ऑफ द डे. पीपल हॅव टू टेक इन्स्पिरेशन फ्रॉम युअर लाईफस्टाईल, फ्रॉम युअर. आणि मी असं म्हणत नाही की प्रत्येकाला सिक्स पॅक ॲप्स पाहिजे, नॉट एट ऑल. बट एक जनरल फिटनेस पाहिजे. पोट जसं तुम्ही म्हणलात की पोट सुटलंय, सो अगदी सिक्स पॅक ॲप नाही पण यू कॅन स्टील रिमेन फिट. सो तसं माझं म्हणणं आहे की तसं तेवढं फिट पाहिजे जस्ट सो दॅट यू कॅन इन्स्पायर पीपल. पण अदरवाईज लाईक आय सेड इन सम पार्ट ऑफ लाईफ कधी कधी वजन ऑब्व्हियसली सगळ्यांचं वर खालती काय लाईफ हॅपन्स. सो ते थोडंफार होतं पण ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इफ युअर नॉलेज, इफ युअर कनेक्शन विथ युअर क्लायंट इज गुड इनफ आय थिंक इट्स नॉट अ प्रॉब्लेम. पण आयडियली यू शुड बी फिट. तुमचं काय असं सक्सेस स्टोरी आहे का किंवा तुमच्या क्लायंटचे ज्यांनी एक्स वाय झेड अमाऊंट वेट कमी केलंय किंवा वेट वाढवलंय किंवा फिट झाले? सो असं आय हॅव ट्रेन्ड ओव्हर आता 100 क्लायंट्स ओव्हर दीज, मोर दॅन 100 ओव्हर दीज मेनी इयर्स. सो डेफिनेटली देर हॅव बीन सम प्री नेटल्स दॅट आय वर्क विथ. सो दे हॅड लाईक अ व्हेरी गुड प्रेग्नन्सी. थ्रू आउट द प्रेग्नन्सी दे कंटिन्यूड देअर वर्कआउट किंवा वाईल डिलिव्हरिंग इट हॅज बीन व्हेरी इझी. सो हे पण सक्सेस स्टोरीज आहेत. अँड आय फील सक्सेस स्टोरी इज नॉट ओनली अबाउट एवढा वेट लॉस झाला का किंवा एवढा मसल गेन झाला का. इट्स ऑल्सो वेदर ते क्लायंट्स तुमच्या बरोबर 6-6 वर्ष ट्रेन करतायत, दॅट इज ऑल्सो शोईंग की ते किती कन्सिस्टंटली वर्कआउट करतात. अँड आय थिंक दॅट समवेअर पीपल हॅव लॉस्ट ट्रॅक ऑफ की एक 6 महिने एखाद्या ट्रेनर बरोबर खूप मस्त वर्कआउट केला, खूप वेट लॉस केला आणि मग त्याच्यानंतर हॉलिडेला गेले आणि मग त्याच्यानंतर परत आलेच नाहीत. सो दॅट आय डोंट कॉल अ सक्सेस बिकॉज देन मग पुढे काय झालं त्या क्लायंटचं, दॅट डज द ट्रेनर नो आणि मग तो क्लायंटचं पण मोटिवेशन गेला. सो अ पर्सनल ट्रेनर सक्सेस ऑल्सो लाईज इन द फॅक्ट की अ ट्रेनर लाईक अ क्लायंट ट्रेन्स विथ यू फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. सो क्लायंट रिटेन्शन समटाईम्स बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ बिझनेस देन जस्ट गेटिंग न्यू क्लायंट्स. कारण कधी ना कधीतरी नवीन नवीन क्लायंट किती येणार. सो तुम्ही रिटेन केलेलं इज ऑलवेज ऑल्सो अ सक्सेस स्टोरी. सो कन्सिस्टंटली वर्किंग आउट आय थिंक इज अ सक्सेस स्टोरी फॉर एनी पर्सन. आणि मग त्याच्यात ऑब्व्हियसली तुमचे वेट लॉस होतो, तुम्हाला जे काय गोल्स असतात ते कन्सिस्टंट असाल तर ऑब्व्हियसली ते ऍज अ बाय प्रोडक्ट होतातच. सो दॅट इज ऑल्सो अनदर पॉइंट टू बी नोटेड. जसं तुम्ही कस्टमर रिटेन्शन म्हटले तर असंच म्हणजे एमबीएचं नॉलेज ऍज अ पर्सनल इन्स्ट्रक्टर किंवा पर्सनल ट्रेनर यूज होतो का? आय थिंक डेफिनेटली होतो. कारण की एक थोडासा आय थिंक थॉट प्रोसेसमध्ये पण थोडासा फिनेस येतो विथ युअर मॅनेजमेंट बॅकग्राऊंड. अकाउंट्स कसं करायचं ते तुम्हाला ऑलरेडी थोडंफार माहिती असतं. कारण इन जनरल आपण पैसे कमावणं सोपं आहे पण ते त्याचं परत पुढे सेव्ह करून ग्रोथ कसं करायचं दॅट ऑल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आय थिंक दॅट इज वेअर द मॅनेजमेंट डिग्री थोडीफार वर्क होते प्लस मार्केटिंग स्किल्स मध्ये वर्क होते की हाऊ डू यू मार्केट युअर सेल्फ. नाही तर खूप चांगले चांगले ट्रेनर्स आहेत पण त्यांना स्वतःला प्रमोट कसं करायचं हेच माहित नसेल तर लोकांना कसं कळणार की तुम्ही चांगलं काम करताय. आणि इन द एज ऑफ इंस्टाग्राम
एव्हरीथिंग इज व्हेरी शोई, म्हणजे वेदर वी लाईक इट ऑर नॉट, पण ते तसंच झालंय आता की अनलेस यू शो ऑफ अ लिटल बिट कोणाला कळणारच नाही तुम्ही काय करताय. आणि देन द क्लायंट ऑल्सो थिंक्स लाईक दॅट की अरे इंस्टाग्राम वरती एवढं फॉलोईंग आहे म्हणजे हे चांगलं असेल, विच इज नॉट ऍक्च्युअली ट्रू, पण अनफॉर्च्युनेटली आता तसं आहे. सो आय थिंक दॅट इज वेअर अ लिटल बिट ऑफ द मार्केटिंग, द फायनान्स, ऑल ऑफ दॅट हेल्प्स. तर आता एखाद्या स्पेसिफिक पर्सनला कन्सिस्टन्सी कसं मेंटेन करावी तुम्ही सांगू शकाल? कारण की आता मी एखाद्या जिमला गेलो किंवा एखादं वर्कआउट चालू केलं, मॅक्स टू मॅक्स एक महिना दोन महिना पण करू शकतो, पण ते ऍज अ लाईफस्टाईल मध्ये कसं इन्क्लूड करावं? सो ह्याच्यात ना मोटिवेशन पेक्षा डिसिप्लिन पाहिजे. सो मोटिवेशन इज व्हेरी ओव्हर रेटेड. आता आम्ही पण जे वर्षोनवर्ष वर्कआउट करतो आम्हाला अजिबात रोज मोटिवेशन नसतं वर्कआउट करायचं, म्हणजे कोणालाच नसू शकतं ना, म्हणजे वर्षोनवर्ष वर्कआउटचं मोटिवेशन कोणालाच नसू शकतं. पण आपल्याला अर्धा तास काही ना काहीतरी बॉडी हलवायची, मग ते जिम मध्येच जायला पाहिजे किंवा खूप हेवी वेट ट्रेनिंगच केलं पाहिजे असं नाही. पण कन्सिस्टंटली तुम्ही अर्धा तास, निदान आपण ठरवलंय की मी आठवड्यातले 5 दिवस व्यायाम करणार आहे, तर ते 5 दिवस अटलिस्ट कुठेतरी वॉकला गेलंय, आपल्या पुण्यात टेकडी आहे टेकडीवर गेलंय, और काही घरी होम वर्कआउट केलंय. सो दॅट कन्सिस्टन्सी यू हॅव टू कीप. मग त्याच्यासाठी यू कॅन हॅव फ्रेंड्स, काही ग्रुप बनवू शकता तुम्ही, किंवा दॅट इज वाय मोस्ट ऑफ द पीपल हॅव अ पर्सनल ट्रेनर. म्हणजे आफ्टर थोडे थोडे वर्षांनी ऍक्च्युअली क्लायंटला सगळं माहिती असतं की काय करायचंय कसं करायचंय. द ओनली प्रॉब्लेम इज की ते स्वतः जाऊन करत नाहीत. सो दॅट इज ऑल्सो वन रिझन की पर्सनल ट्रेनर आर ऑल्सो रिक्वायर्ड इवन फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. सो तो एक आहे की तुम्हाला तुमची मोटिवेशन नसेल तर फाइंड फ्रेंड्स, फाइंड अ ट्रेनर, किंवा आता खूप ऑनलाईन पण वर्कआउट प्रोग्राम्स असतात, सो यू कॅन टेक दॅट. किंवा आणि अगेन डोंट मेक असं खूप मोठे गोल्स की मी आठवड्यातले 7 दिवस वर्कआउट करणार आहे आणि मी महिन्यातले 30 दिवस वर्कआउट करणार आहे. किती करायला पाहिजे तरी अप्रॉक्स? सो अप्रॉक्सिमेटली 150 मिनिट्स ऑफ मॉडरेट एरोबिक ऍक्टिव्हिटी असं स्टडीनी सांगितलेलं आहे गाईडलाईन प्रमाणे. सो दॅट कॅन बी वॉकिंग 150 मिनिट्स इन अ वीक, पर वीक 150 मिनिट्स इन अ वीक मॉडरेट ऍक्टिव्हिटी, और 75 मिनिट्स ऑफ इंटेन्स ऍक्टिव्हिटी, म्हणजे हाय इंटेन्स ऍक्टिव्हिटी इन अ वीक, आणि अबाउट मिनिमम 2 डेज ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग. कारण कार्डिओ वॅस्क्युलर विल ओनली सगळं मिक्स करून काय इंडिव्हिज्युअली सेपरेट, दॅट इज अप टू यू. सो मग तुमच्या लाईफस्टाईल वरती तुम्हाला कसा वेळ आहे त्याच्यावरती इच पर्सन कॅन देन डिसाईड. पण दीज आर द गाईडलाईन्स गिव्हन फॉर, अँड दिस इज जनरल फिटनेस. म्हणजे ह्याच्यात ना असं नाहीये की ह्याच्याने वेट लॉस होईल किंवा ह्याच्याने मसल गेन होईल किंवा असं. दिस इज जनरल फिटनेस साठी टू स्टे अवे फ्रॉम से डायबिटीज, हायपरटेन्शन, मेंटेन गुड बोन डेन्सिटी, मेंटेन गुड जॉईंट हेल्थ. सो हे त्याच्यासाठी गाईडलाईन्स आहेत. सो ते तेवढं जरी फॉलो केलं तरी आय थिंक इट्स गुड टू हॅव अ बेसलाईन फिटनेस. मग त्याच्यावरती आपण किती पण ऍड करू शकतो. आता तुम्ही जसं आधी एक पॉईंट सांगितलं होतं की तुमच्याकडे महिला क्लायंट्स, फिमेल क्लायंट्स खूप जास्त येतात, तर मला पण असं नोटीस येतं किंवा नोटीस करतो मी की लेट फिमेल क्लायंट्स किंवा फिमेल जे आहेत ते जास्त करून वर्कआउट कमी करतात किंवा जिममध्ये कमी दिसतात, याचं कारण तुम्हाला तुम्ही सांगू शकाल का? सो एकतर इंडियामध्येच नाही, आय थिंक ऑल ओव्हर, पण मोर सो इन इंडिया. फर्स्टली स्वतःसाठी बायकाने टाइम काढणं इज कन्सिडर टू बी सेल्फिश, की तुम्ही फॅमिलीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःसाठी तुम्ही टाइम काढताय, मुलांकडे लक्ष देत नाहीये. मग मुलाची बस येते तर तुम्ही त्या टाइमला जिमला का गेलायत, और घरी बाई येते तर इट्स कन्सिडर्ड की बाईनेच घरी थांबलं पाहिजे की कामवाल्या बाईला सगळं सांगायला पाहिजे. हा एक पण पॅटर्न आहे की इट्स कन्सिडर टू बी सेल्फिश टू रिमूव्ह 1 आवर फॉर युअर सेल्फ अँड गो टू द जिम. सो दॅट इज ऑल्सो वन बेसिक पॉईंट की ते तिथपासूनच चालू होतं. ऑल्सो की घरात बायका जास्त काम करतात, सो त्यांना वेळ कमी मिळतो बाहेर जायला जिम मध्ये. सो दॅट कुड बी अनदर पॉइंट. थर्डली इन जनरल पुरुष इन जिम मध्ये जास्त असतात, सो ते पण एक थोडासा अनकम्फर्टेबल फॅक्टर बायकांना वाटतो की आपण कपडे कसे घालतोय, आपल्याकडे कोण बघतंय, मग मेल ट्रेनरकडे मी ट्रेनिंग करू शकते का, किंवा इन जनरल बिंग जज्ड अबाउट द बॉडी ऑल्सो वेन यू गो टू द जिम. कारण आपण जिम मध्ये जेव्हा जातो तेव्हा एक
100 लोक तरी 50 लोक तरी आजूबाजूला असतात जे तुम्हाला बघणार आहेत. सो ते पण एक डोक्यात भरत असतं की माझं वजन जास्त आहे, सो मी जिम मध्ये नकोच जायला, तिथे खूप लोक असतात, मग आपण जज होतो. और आय हॅव ऑल्सो सीन सम ट्रेनर्स बी लाईक, अच्छा तुम्ही आज आता जिम मध्ये आलात का, मग आता तुम्ही आजपासनं ब्रेड बंद करा, पोळी बंद करा, भात बंद करा. मग ती बाई म्हणते जाऊ दे ना, हे कोण याला ऐकत बसणार, जाऊ दे मी जातच नाही. सो द इन जनरल द सोसायटी ऑल्सो हॅज टू अंडरस्टँड की बायकांना ऑलरेडी घरनं पण खूप प्रेशर आहे, त्यांना इन जनरल स्वतःचे पण इनसिक्युरिटीज मनात असतील, आणि अजून त्याच्यावरनं अजून कोणतरी बाहेरनं मेन आर स्टेअरिंग. मग मॅन्स प्लेनिंग इज ऑल्सो अ बिग थिंग इन द जिम. मॅन्स प्लेनिंग दॅट इज मेन एक्सप्लेनिंग थिंग्स सो वेन नॉट नीडेड. सो आता मी पण जर का जिममध्ये स्क्वॉट करत असेल, मला माझा फॉर्म माहितीये, पण तरी पण एक कोणतरी येऊन सांगणार की अहो तुम्ही हे थोडस असं केलं तर, मग अजून एक मागून कोणतरी येऊन सांगतो अहो पण तुम्ही एवढ्याच वेटनी स्क्वॉट करताय ना, मग मला करू दे ना स्क्वॉट रॅकवर, तुम्ही थोडं दुसरीकडे जाऊन स्क्वॉट करा. सो यु नो दीज इन्स्टन्सेस आता मला फरक पडत नाही, मी त्यांना सांगते जावा, पण ज्यांना हु आर ऑलरेडी व्हेरी इनसिक्युअर अबाउट देम सेल्स ऑर ऑलरेडी आर नॉट कम्फर्टेबल टू गो आउट इन द जिम, तर हे असे थोडे थोडे इन्स्टन्सेस झाले की त्यांना इन जनरलच वाटतं की आपण जिम मध्ये नकोच जायला. आणि मग इट्स लाईक की मग आपण प्रायव्हेट स्टुडिओज मध्येच एक्सरसाइज करूया किंवा, सो दॅट्स वाय अ लॉट ऑफ पर्सनल ट्रेनिंग प्रायव्हेट स्टुडिओज हॅव स्टार्टेड डुईंग मच बेटर देन बिगर जिम्स, की तिथे एक तर अटेन्शन मिळतं, पर्सनल अटेन्शन मिळतं, हे थोडेसे सगळे जे प्रॉब्लेम असतात ते एलिमिनेट होतात, आणि यू कॅन गो एनी टाईम ड्युरिंग द डे, हायर युअर ओन ट्रेनर अँड डू युअर वर्कआउट. सो दॅट इज वाय ऑल्सो स्मॉलर प्रायव्हेट ट्रेनिंग किंवा स्टुडिओज आर डुईंग बेटर. आणि इंडियामध्ये असं जास्त वुमेन लाईक लेडीज आर्स मी अजून बघितलं नाही मोठ्या जिम्समध्ये, काही काही जिम्समध्ये असतं, पण दीज आय थिंक आर सो मेनी रिझन्स. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दलचे मिथ्स की बायकांनी वेट उचलले तर ते पुरुषांसारखे दिसायला लागतील, खूप मोठे मसल तयार होतील, खूप मोठं मिसल किंवा इंजरी होते मसल ट्रेनिंग केलं की, ही पण एक खूप मोठी मिसकन्सेप्शन आहे की वजन उचलली की इंजरी होते. सो वजन उचलल्याने इंजरी होत नाही, तुमची बॉडी ज्या वजनाला रेडी नाहीये ती वजन उचलल्यामुळे इंजरी होते, किंवा फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग करून इंजरी होते. सो अलॉंग विथ स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्हाला बाकीच्या फिटनेस कंपोनेंट्स लाईक फ्लेक्झिबिलिटी आहे, मोबिलिटी आहे, कार्डिओवॅस्क्युलर स्ट्रेंथ आहे, ह्याच्यावरती काम नाही केलं आणि फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग करत राहिलं तर इंजरी होणार आहे, बिकॉज दॅट्स ओव्हर यूज. तुमचे जॉईंट मसल्स टाईट 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 होत राहिले, त्याच्यावरती तुम्ही अजून अजून प्रेशर देत राहिला तर ते कधी ना कधी तरी स्नॅप होणार आहे. सो यू हॅव टू फोकस ऑन फ्लेक्झिबिलिटी, मोबिलिटी. सो हे काय काय रिझन्स आहेत की आय थिंक की वुमेन डोंट गो टू द जिम्स. तुम्ही तो पॉइंट कव्हर केला, मेन एक्सप्लेन काय, मॅन्स प्लेनिंग. मॅन्स प्लेनिंग ओके, तर ते इंटेन्शनली होतं का मोस्टली तुम्हाला वाटतं? आणि म्हणजे ते इंटेन्शनली येतात हो, म्हणजे आय थिंक त्यांच्या ते जेनेटिकली असं भरलंय की जिम इज अ मॅन्स प्लेस, आणि मग आम्ही तुम्हाला सांगितलंच पाहिजे की काय करायला पाहिजे. आणि इट्स नॉट ओनली इन द जिम, प्रत्येक ठिकाणीच मॅन्स प्लेनिंग होतच की, लाईक एनिथिंग, गाडी चालवताना बायकांना गाडी चालवता येतच नाही, इज ऑल्सो मग कोण शेजारी जो बसलाय तो सांगणार अरे इकडनं गाडी येते पण मला दिसतेय ना गाडी, म्हणजे और स्मॉल थिंग्स लाईक दॅट. फायनान्सचे डिसिजन घेताना पण तुला कळतं काही नंबर्स मधलं, इज अ व्हेरी कॉमन, म्हणजे हे छोटे छोटे थिंग्स आहेत. सो दॅट ऑल इज मॅन्स प्लेनिंग, आणि ते प्रत्येक फक्त जिम मध्ये नाही, ते प्रत्येक वॉक्स ऑफ लाईफ मध्ये सगळीकडेच दिसतं. सो आय थिंक दॅट इज जेनेटिकली आपल्या असं त्याला या फील्ड मध्ये यायचं किंवा ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून, तर त्यांनी काय काय केलं पाहिजे, कोर्सेस म्हणा किंवा त्याला इन्कम किती जनरेट होऊ शकते याच्यामध्ये काय तुम्ही थोडं सांगू शकता? सो फर्स्टली तर पहिले सर्टिफिकेशन सगळे केले पाहिजेत, आणि साईड बाय साईड ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स पण पाहिजे, कारण नुसतंच बुक मधलं ज्ञान घेऊन ते बॉडी कोणाच्या तरी 100 बॉडी जर अप्लाय केलं की त्याचा ऍक्च्युली प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला जास्त मिळायला लागतं, कारण बुक मध्ये कितीही थिअरी लिहिलेली असेल पण प्रत्येक ह्युमनची बॉडी वेगळी आहे, नॉट जस्ट फिजिकली, मेंटली ऑल्सो एव्हरी पर्सन इज डिफरंट. सो एक बॉक्स मधलं गणित आपण प्रत्येक लोकाला नाही वापरू शकत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाला किती तुम्ही सांगितलं की वेट ट्रेनिंग खूप छान आहे, तुम्हाला हा फायदा होईल, तो फायदा होईल, तो फायदा होईल, पण त्या व्यक्तीला नाहीच आवडत ते, आणि
तो व्यायामच बंद करणार असेल तर ते बुकमध्ये किती त्याचे अडवांटेजेस लिहिलेले असतील तरी पण उपयोग नाही तुम्ही ते त्याला सांगून, कारण तो वर्कआउटलाच येणार नाही. मग त्या लोकांना कसं टॅकल करायचं? सो दॅट इज ऑल्सो इट्स अ व्हेरी पर्सनल बिझनेस बिकॉज यू आर डीलिंग विथ ह्युमन्स. ओके, सो यू हॅव टू अंडरस्टँड की इट्स नॉट अ मशीन दॅट युअर डीलिंग विथ, इट्स अ ह्युमन दॅट युअर डीलिंग विथ. सो एव्हरी पर्सन यू विल हॅव टू टॅकल डिफरंटली. सो दॅट इज वन थिंग. इंटरपर्सनल स्किल्स हॅव टू बी डेव्हलप्ड या बिझनेसमध्ये. ऑब्व्हियसली मग नॉलेज आणि हे तर आहेच, ते तर दॅट्स द बेस. पण वन्स यू गेट दॅट बेस, देन युअर इंटरपर्सनल स्किल्स कम इन टू प्ले, युअर कम्युनिकेशन स्किल्स कम इन टू प्ले. कधी कधी सांगायला खूप असतं पण ते दुसऱ्यापर्यंत पोचवताच नाही आलं तर इट्स अ प्रॉब्लेम. आयदर इट्स अ लँग्वेज कम्युनिकेशन, आयदर इट इज अ लँग्वेज बॅरियर ऑर इट माइट बी एनिथिंग, युअर शाय टू टॉक. सो दॅट इज अनदर थिंग की इंटरपर्सनल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, युअर ओन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ऍज आपण आधी म्हणलो तसं की इट्स अ व्हेरी शोई वर्ल्ड. सो इवन इफ इट्स अनफॉर्च्युनेट, अ पर्सनॅलिटी मॅटर्स. सो थोडंसं स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती, ग्रूमिंग वरती, स्वतःच्या फिटनेसवरती इट इज इम्पॉर्टंट टू वर्क ऑन दॅट इफ यू आर लुकिंग टू मेक अ बिग नेम इन दिस फील्ड. As I said, marketing, again, that is one thing that you have to learn, ki swatala market kasa karayacha. And I'm not saying ki everyone has to be a fitness influencer, but word of mouth is also here, client testimonials, he sagha work karta. So marketing is another thing that you should start learning. Ani, as I said, finance, that is something that you have to manage. Karan ki personal training, kiwa in general fitness industry che pan seasons astat. आता एप्रिल मे मध्ये इन जनरल सगळेजण गावाला जातात, क्लायंट सुट्टीवर जातात. सो तो पिरियड मध्ये थोडासा डाऊन होतो. अगेन दिवाळी, न्यू इयर्सच्या टाइमला, ह्या टाइमला यू विल हॅव ड्राय पिरियड्स. मग तेव्हा युअर मनी मॅनेजमेंट हॅज टू बी राईट की मला हे 3 महिने खूप, जॅन टू मार्च हे 3 महिने जिम्स आर लाईक अर्निंग मनी, कारण जॅन मध्ये तर सगळे लोक मेंबरशिप्स घेतात, सगळ्या लोकांना वर्कआउट करायचा असतो. So you manage what you've earned in the high spells and you manage what you've lost in the dry spells. So tyachyasathi financial management is also important. Achcha. Karan ani hotach na asa ki clients aaj 10 yetat but maybe udya kai karanani 5 yetil. To tyachyasathi ready pahije ki he highs and lows sathi pan. Kiwa kadhi kadhi especially for ata personal training kiwa yanna evda problem yet nahi. पण वेअर यू आर शोईंग द एक्सरसाइजेस लाईक झुंबा, स्टेप एरोबिक्स, ह्या ह्याच्यात तुम्हाला स्वतःला तो वर्कआउट करावा लागतो आणि तुम्हालाच इंजुरी झाली तर देन अगेन यू हॅव टू थिंक की मी ह्याच एका फॉर्मॅटवरती फक्त फोकस करू शकतो का. सो यू नीड टू हॅव प्रॉबली वन स्टेप एरोबिक्स प्लस वन पर्सनल ट्रेनिंग गोईंग ऑन सायमल्टेनियसली की हे जर का बंद पडलं तर माझ्याकडे दुसरं पण काहीतरी आहे. So that is also one thing, like you should always have a backup plan. Great. तर आपण एक रिफॉर्मरचं वर्क आज बघू शकतो का वाटलंस, मग याच्या नंतर कव्हर करूयात. सगळ्यात आधी तुम्ही जसं म्हणले डिंग्स लाईफस्टाईल, तर काय म्हणजे डिंग्स, तुम्ही फुल फॉर्म सांगू शकता किंवा ते फुल एक्सप्लेनेशन करू शकता. सो डिंग्स लाईफस्टाईल इज बेसिकली डबल इन्कम नो किड्स. डबल इन्कम नो किड्स, ओके. सो बेसिकली कपल्स दॅट आर हॅव्हिंग डबल इन्कम, म्हणजे दोघेही काम करून घरात पैसे आणतायत, इन्कम आणतायत, आणि नो किड्स इज ऑब्व्हियसली नो किड्स. नाव नो किड्स फॉर अस अटलिस्ट इट इज अ चॉईस की वी बोथ, आम्ही दोघांनी मिळून डिसाईड केलं की वी डोंट वॉन्ट किड्स. माझा म्हणजे पर्सनली, आय एम नॉट इवन इन्क्लुडिंग माय हजबंड इन दिस, माय पर्सनल ओपिनियन ऑन दॅट वॉज की मला मुलांची एवढी आवड नाहीये की जेवढी पाहिजे. आणि लेट्स फेस इट, खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात. I've seen so many mothers and hats off to all of them. पण माझी तेवढी तयारी नाहीये आणि टिल द टाइम मी तेवढी तयार नाहीये की आय कॅन सॅक्रिफाईस सो मेनी थिंग्स फॉर अनदर ह्युमन बिईंग, आय वुड नॉट वॉन्ट टू गेट इन टू इट. कारण की आय ऑल्सो सीन पीपल हु डू हॅव किड्स पण दे कीप कम्प्लेनिंग की अरे मला हे करायलाच वेळ नाहीये, अरे मला हे करायलाच वेळ नाहीये, आणि मग ते मुलांवरती चिडचिड होते. ऑर यू डोंट एंड अप गिव्हिंग इनफ टाइम टू द किड, मग मूल आजी आजोबांकडेच वाढतं ऑर नॅनीजकडेच वाढतं, विच अगेन आय डिड नॉट वॉन्ट टू डू. म्हणजे इफ आय कॅनॉट गिव्ह माय 100%
then I don't want to do it. So that was my hey, and when I explained it to my husband, and even he thought of it as a wise decision. So आता ह्याच्यात societal pressures obviously खूप असतात. म्हणजे people have gone to the point to tell us की if you don't produce a kid तर पुढे जाऊन कॅन्सर होतो वगैरे असं. म्हणजे असे खूप आय डोंट नो, म्हणजे मी काय असं रिसर्च नाही केलं, पण पीपल हॅव गॉन टू दोज एक्सटेंड्स टू स्केअर अस इमोशनली की तुम्हाला म्हातारं होऊन कोण बघणार तुमच्याकडे. पण दॅट इज अ थिंग की सो मेनी पीपल टोल्ड मी की दिस वॉज अ सेल्फिश डिसिजन की पण आय थॉट इट इनफॅक्ट इजंट इट अ सेल्फलेस डिसिजन की आय डोंट मी अशा ह्यानी विचार करून नाही मूल करत आहे की मला 80 वर्षाची झाल्यानंतर मला कोणतरी बघेल म्हणून मला कोणतरी पाहिजे और नंतर माझा ह्या जगात कोणीच नसेल म्हणून मला कोणतरी पाहिजे. सो आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट की मग मी तेव्हाच तेव्हा बघीन काय करायचं ते. पण आता ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम आय एम नॉट गोइंग टू बी एबल टू गिव दॅट मच टाइम और कमिटमेंट और डेडिकेशन टू द किड. सो इट्स बेटर नॉट टू हॅव इट रॅदर दॅन हॅव इट आणि मग त्याच्यावरती चिडचिड करायची आणि मग त्याच्यावरती इनजस्टिस करायचं. सो according to me it was very selfless but everyone else thought that it was very selfish. kadi asa zale ka mhanje ek partner la vaatte ki baba nako karana mhanje no child but second partner wants it mag asha case madhi dogan madhi vaad hot astil of course mhanje hotat asnar I'm guessing. That is a big point for a, maybe taking a divorce as well for a lot of couples I think. But luckily for us it worked out. Ani आई बाबा ऑब्व्हियसली आधी दे वर नॉट व्हेरी सपोर्टिव्ह पण आय थिंक ओव्हर द इयर्स दे हॅव ऑल्सो अंडरस्टूड की बाबा पहिलं तर असं कोणाला खरंच वाटलं नव्हतं की हे असं पण होऊ शकतं. देन एव्हरी वन थिंग्स की अरे यांच्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून असं म्हणत असतील की आम्हाला नकोच आहे. सो बट इट्स अ चॉईस. सो दॅट्स व्हॉट आय सेड, नो वन इज राईट अँड नो वन इज रॉंग इन दिस केस. द पीपल हु रिअली वॉन्ट किड्स ग्रेट फॉर देम आणि दे शुड डू इट. पण अगेन थिंक ऑफ द अदर साइड ऑफ द कॉइन की प्रॉब्ली असे पण लोक असू शकतात की ज्यांना नको आहे. सो यू कॅनॉट से की दिस इज राईट अँड दिस इज रॉंग और दिस इज बेटर अँड दिस इज बॅड. इट्स जस्ट अ लाईफ चॉईस. राईट बोथ आर एक्झॅक्टली ॲट देअर एंड बोथ आर राईट. आणि आयदर ऑफ द टू शुडंट से की हे चुकीचं आहे आणि तुम्ही चुकीचे आहात. दोघेही आपापल्या प्लेसवरती बरोबर आहेत आणि आय थिंक देर आर इनफ किड्स इन द वर्ल्ड. कधी पुढे आम्हाला वाटलं we might think of adopting also. Manje, right. Why not? Because there are so many kids in the world. World mein resources tashe pan depleting ani kami ahet. So why not? That is also an option. Tar he mhanje Dink's lifestyle ata vadat challe ka India madhe tumhala kay vatte? So majhe ashe khup friends ahet jyanchi ajun probably lagna pan nahi zali ahet. So kids tar ajun pudche ahe. Aur lagna hun barech janache divorces zale ahet. So they and I think all of us are now what 35 36 cha right. hechat. So there's also a biological clock ticking for women especially. So ache khup lok ahet jyana nahi ahet kids. Ata personally I don't know whether they don't want or what their story is. Pan lok ache khup ahet ki jyana nahi ahet kids. And they are very happy. Manje asa mi they're very happy with their life. And they've made probably peace with it ki aplyala nantar jaun ekta rahayche. So they're happy with it. थँक्यू. तुम्ही आमच्या चॅनलवर आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.